300 मीटर लांबीच्या बोगद्याला ओलांडताना ताशी 60 किलोमीटर वेगाने धावणारी रेल्वे 54 सेकंद घेते, तर तीच रेल्वे एका उभ्या व्यक्तीस एकूण किती वेळात ओलांडेल? प्रश्न सोडवायचा कसा सर? लेकरांनो लक्ष द्या, प्रश्नाला सोडवण्यासाठीच सूत्र अंतर बराबर वेळ गुणिला वेग सोबत 518 गुणिला. आता मुख्य जो प्रश्न आहे की ती रेल्वे एका उभ्या व्यक्तीस एकूण किती वेळात ओलांडेल, या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाण्यासाठी त्या रेल्वेची लांबी माहीत असणं कर्मप्राप्त. दर्शवल्या माहितीवरून आपण प्रथमतः रेल्वेची लांबी काढू. अंतर म्हणजे लांबी, लेकरांनो लक्ष द्या, हे बरेच वेळ मी सांगितलं. अंतर म्हणजे लांबी आणि अंतर ह्या भागामध्ये रेल्वे आणि प्रश्नासोबत इथं जसं बोगद्याची लांबी दर्शवली तसं एखाद्या वेळेस पुलाची, ब्रिजची, प्लॅटफॉर्मची वगैरे जी काही लांबी ॲडिशनल स्वरूपात दर्शवलेली असते, रेल्वे आणि ती दर्शवलेली लांबी अधिक स्वरूपात अंतर ह्या भागामध्ये मांडावी लागते. लक्ष द्या, मग आता इथं हा बोगदा 300 मीटर लांबीचा आहे. रेल्वेची लांबी एक्स समजा, बोगद्याची 300 आणि ही रेल्वे 60 किलोमीटर वेगाने बोगद्याला ओलांडण्यासाठी 54 सेकंद एवढा अवधी घेते. मग ही वेळ 54 सेकंद, तिचा वेग आहे 60 गुणिला 518. ओके लेकरांनो, हा भाग जातो 3 न. लक्ष द्या, एक्स अधिक 300 बराबर इकडं 360 आणि 5 उरलेत. लक्ष द्या, एक्स अधिक 300 बराबर हा गुणाकार 37 18 म्हणजे 180, परत गुणिला 5, एक्स अधिक 300 बराबर 18 5 90, त्यावर 10. आता एक्स बराबर 900 कडे जाताना 300 वजा स्वरूपात ही वजाबाकी 600 लेकरांनो, म्हणजे हे 600 काय मीटर या एक्सची किंमत, अर्थात रेल्वेची लांबी, अर्थात रेल्वेची लांबी मिळाली किती हो? 600 मीटर. लक्ष द्या, परत सूत्र लिहा, अंतर बराबर वेळ गुणिला वेग, सूत्रासोबत 518 गुणिला का घेतात सर? या संबंधीच्या विवरणासाठी रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. आता या अंतर भागात नुसत्या रेल्वेची लांबी मांडा 600 मीटर, ही रेल्वे आता या उभ्या असलेल्या व्यक्तीस ओलांडण्यासाठी किती वेळ घेते? इथं वेळ काढायची. रेल्वेचा वेग 60 किलोमीटर प्रति तास, इथं 518 मांडा. लेकरांनो लक्ष द्या, 600 मीटर बराबर वेळ गुणिला, बघा, बे नम 18, बे गुणिला 30 म्हणजे 60. आता इथं हा गुणाकार करा, 30 गुणिला 5 छेदस्थानी 9, 600 कडे येताना 9 गुणिला स्वरूपात आणि अंशस्थानी असलेले पद छेदस्थानी मांडावे लागतात. समोर एकटी वेळ, या शून्याला हे शून्य गायब आणि हा भाग जातो लेकरांनो 20 न. लक्ष द्या, आणि 5 1 5 5 24
चार आणि नऊ उरतात, म्हणजे चार आणि नऊ यांचा गुणाकार बराबर वेळ, अर्थात 36 सेकंद बराबर वेळ, हे या प्रश्नाचं उत्तर. प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते. ओके, रेल्वे प्रश्न आंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा, त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो, गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल टिक्स बाय वाक्सर असं मांडायला विसरू नका. प्रश्न लगेच सापडेल अशी ग्वाही देतो. जर का नाहीच सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा, त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल. ओके.